महाराष्ट्रातील दुकानांचे नामफलक मराठीमध्ये असावेत असे निर्देश राज्य शासनानं दिले होते या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं उच्च न्यायालयाकडे केली होती ही मागणी न्यायालयानं फेटाळली आहे त्यामुळे दुकानं शोरूमवर मराठी नामफलक नसल्यास कारवाई होणारच हे स्पष्ट झालं आहे राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक मराठीतच असावेत असा आदेश राज्य शासनानं दिला आहे एकतीस मे पर्यंत त्याची मुदत होती त्यानंतर मराठीत नामफलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचा आदेश राज्य शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलाय दरम्यान या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मराठीत नामफलक नसल्यास होणाऱ्या कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयानं ना कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिलाय त्यामुळे मुदतीमध्ये मराठी नामफलक लावले नसल्यास दंडात्मक कारवाई होणारच असं स्पष्ट झालंय त्यामुळे आता सर्व दुकानदारांना मराठी नामफलक लावणं अनिवार्य झालंय